आणि आता बातमी आहे दिनमानच्या दणक्याची. पिंपरी चिंचवडमधील केजूबाई धरण येथे हजारो मृत मासे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ही बातमी आम्ही दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि प्रशासनाने संबंधित घटनेचा आढावा घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडच्या पवना नदीवरील केजूबाई धरण येथे तब्बल शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले असून 2.5 किलोमीटरच्या परिसरात तब्बल 8 नाले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली असून 8 पैकी एका नाल्यातून रसायन मिश्रित पाणी येत असल्याचा संशय व्यक्त केला असून त्याचमुळे मासे मरत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसापासून येथे मृत मासे पाहावयास मिळत आहेत. बातमी दाखवल्यानंतर धिम्म प्रशासन जागा झालं आणि घटनेचा आढावा घेतला गेला. अधिकारी घटनास्थळी जाऊन योग्य ती माहिती जाणून घेत संबंधित घटनेस कोण जबाबदार ह्याचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. केजूबाई धरण परिसरामध्ये मृत मासे आढळल्याचे न्यूज आलेली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व महानगरपालिकेचे प्रतिनिधी आणि मी इथं पाहणीसाठी आलेलो आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही सॅम्पल्स घेतो आहे. आजूबाजूला कुठून डिस्चार्ज होतं काय होतं याबाबतची तपासणी चालू आहे. तपासणीचे सॅम्पल घेतल्यानंतर आणि सॅम्पलचे अहवाल आल्यानंतर मासे कशामुळे मिळेल याचं कारण आपल्याला कळू शकतं. मोठ्या प्रमाणात हे जलपर्णीचं जे खाद्य असतं ते सीवेज जे असतं डोमेस्टिक सीवेज त्याच्यामुळे जलपर्णी वाढत असते मोठ्या प्रमाणात. जर केमिकल जर पाण्यामध्ये असेल तर जलपर्णी वाढू शकत नाही कारण त्यांची मुळं मरून जातात. त्यामुळं जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये मेनली टॉयलेट बाथरूम किंवा जे रेसिडेंटमधून जे येणारं पाणी असतं अनट्रीटेड पाणी त्याच्यामुळे वाढण्याचे मेन कारण हे आहे.